सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। लॉकडाऊनच्या शक्यतेमुळे अनेक नागरिक आपल्या गावाकडे परतू लागले असून सगळीकडे अनिश्चिततेचे सावट दिसू लागले आहे। पावळात सविस्तर बातमी। गतवर्षी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेकांनी आपल्या गावी परतण्यासाठी एकच गर्दी केली होती, मिळेल ते वाहन घेऊन तर कोणी चालत आपले गाव गाठले होते। त्यावेळच्या आठवणी आजही ताजे असून पोटापाण्यासाठी परगावी आलेले चाकरमानी पुन्हा एकदा भुचकायत पडली आहेत। सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे, त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार का याबाबत तर्क वितर्क लढवले जात असून सोशल मीडियावरही अफवांचे पीक आले आहे। त्यामुळे दुधा मनस्थितीत सापडलेले चाकरमानी गड्या आपला गाव बरा असे म्हणत आपापल्या गावाकडे परतू लागले आहेत। सातारा एसटी स्टँडवर प्रवाशांनी गावाकडे परतण्यासाठी आतापासून गर्दी करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे लॉकडाऊन होण्याआधीच आपल्या गावाकडे परतूया म्हणणाऱ्यांची संख्या वाढत असून त्यांच्यामुळे कदाचित संसर्गही पसरू शकण्याची दाट शक्यता आहे। स्वप्नील गवाळे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। वाढत्या कोरोना वाढत्या प्रसारामुळे लोक आता प्रत्येकजण आपापल्या गावी जात आहेत, त्याच्यामुळं गर्दी आता तुम्ही बघितलं असाल की गर्दी खूप होत आहे। प्रत्येकाला आपापल्या घरी जायचं आहे, त्याच्यामुळं प्रत्येकजण एसटी स्टँडमध्ये गर्दी करत आहेत। पहिल्यासारखं लॉकडाऊन होईल अशी शक्यता लोकांना वाटत आहे, त्यामुळं प्रत्येकजण आपापल्या गावी कसं निघून जातील या पद्धतीने प्रत्येकजण ट्राय करत आहे आणि प्रत्येकजण एसटी स्टँडवर गर्दी वगैरे करत आहेत। त्याच्यामुळं प्रत्येकालाच घाई झाली की आपल्या गावी आपण कधी लवकरात लवकर पोहोचू। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणित सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।